नमस्कार, जय महाराष्ट्रच्या सत्यम शिवम सुंदरम या विशेष कार्यक्रमात मी शैलजा तुमचं स्वागत करते. आणि आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. हा दिवस शंकराशी जोडलेला आहे. सत्यम शिवम आणि सुंदरम या भोळ्या सांबांच्या अनेक पैलूंपैकी काही म्हणजे एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 महाराष्ट्रात आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं भीमाशंकर हे 6वं ज्योतिर्लिंग मानलं जातं. या मंदिराचे विविध पैलू तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सुरुवातीला या मंदिरावरती एक नजर टाकूयात. भाविक आणि पर्यटक यांचं लाडकं मंदिर म्हणजे भीमाशंकर असं म्हणायला हरकत नाही. सह्याद्री पर्वताच्या कुशीत पुण्यापासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिरात 12 महिने भाविकांची गर्दी असते, पण पावसाळ्यात विशेषतः श्रावणात या मंदिरात जाण्याचं सुख काही निराळच आहे. मंदिर सर्व बाजूनी जंगलानं वेढलेलं आहे. मंदिरात जाईपर्यंत हिरवागार निसर्ग मनचिंब भिजवणारे धबधबे आपली सोबत करतात. पावसाळ्यात अनेकदा हे मंदिर असं धुक्यामध्ये हरवलेलं असतं. इथल्या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलाय. नाना विविध प्रकारचे प्राणी इथे आढळतात आणि त्यापैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. महाराष्ट्रानं याला राज्याचा प्राणी असा विशेष दर्जा दिलाय. या मनोहरी परिसरात 13व्या शतकामध्ये शिलाहार राजवटीत हे मंदिर बांधण्यात आलं. पूर्ण कोरीव काळ्या पाषाणात त्याचं बांधकाम केलंय. गर्भगृह, अंतराल आणि सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. मूळ मंदिर हेमाडपंती आहे. नागर शैली आणि द्रविड शैली यांचा वापर करून मंदिराची वास्तुरचना करण्यात आली आहे. मात्र नंतर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे त्याचं मूळ स्वरूप झाकलं गेलं. 18व्या शतकात पेशवाई असताना नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यासाठी त्या काळात 50,000 रुपये खर्च आला होता. तर चिमाजी अप्पांनी या मंदिराला एक घंटा भेट दिली होती. या घंट्यावर 1729 हे आकडे इंग्रजीत कोरलेले बघायला मिळतात. या घंटेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर ख्रिस्ती धर्माचा क्रॉस दिसून येतो. पोर्तुगाल आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक संबंध जोडण्याचा तेव्हाचा प्रयत्न यातून दिसतो. अनेक जुन्या मंदिरात आढळते तशी या मंदिरावरही सुरेख शिल्पकला आढळून येते. मंदिराची पट्टी, खांब आणि शिखरावर सुरेख शिल्पकला दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजूला एक बारव आहे. हेच भीमा नदीचं उगमस्थान. मंदिराच्या पूर्वेकडून असलेल्या पायऱ्यांवरून या बारवेत उतरता येतं. कुंभकर्णाचा मुलगा भीमा या असुराचा शंकरानं इथं वध केला. याच ठिकाणी शंकर तपस्या करायला बसला असता त्याच्या घामाच्या धारांमधून ही नदी उगम पावली अशी दंतकथा आहे. त्यामुळे या नदीला भीमा असं नाव पडलं आणि शंकराचं स्थान म्हणून या स्थानाचं नाव भीमाशंकर. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. तर श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची आणि पर्यटकांची पावलं ही भीमाशंकरकडे वळतात. धार्मिक महत्व आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक पावसाळ्यात भीमाशंकरला येतात. केवळ पुणे, मुंबई, नाशिकच नव्हे तर राज्यातून अनेक ठिकाणांहून आणि परराज्यातून या भाविक या ठिकाणी येत असतात. तर भीमाशंकरला नेमकं कसं जायचं ते आपण जरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पुण्यापासून भीमाशंकर 125 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे नाशिक महामार्गाने राजगुरुनगर वरून भीमाशंकरला जाता येतं. पुणे नाशिक महामार्गाने मनसर वरून सुद्धा भीमाशंकरला जाता येतं. तर राजगुरुनगर भोरगिरी मार्गे ते भीमाशंकर हे अंतर 65 किलोमीटर एवढं आहे. मनसर ते भीमाशंकर हे अंतर जवळपास 70 किलोमीटर आहे. तर पुण्याहून भीमाशंकरला थेट बस सुविधा सुद्धा आहेत. मुंबईहून माळशेज घाट मार्गे भीमाशंकरला जाता येतं. मुंबई, कल्याण, मुरबाड, जुन्नर, भीमाशंकर हे अंतर जवळपास 260 किलोमीटर एवढं आहे. तर चेंबूर, ठाणे, कल्याण इथून भीमाशंकरकडे जाणाऱ्या अनेक बसेस उपलब्ध आहेत.
तर भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी 12 महिने भाविक येत असतात, मात्र श्रावणात आणि विशेषतः श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी वाढते. ओली हिरवाई आणि धुक्यात वेढलेला हा परिसर अधिकच देखणा दिसू लागतो. याच वातावरणात भाविक लांबच लांब रांगा लावून शिस्तबद्ध दर्शन या ठिकाणी घेत असतात. याच भाविकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील ठिकळे यांनी. श्रावणी सोमवार आणि या श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक हे भीमाशंकरच्या दर्शनासाठी आलेला आहे, कारण की 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या क्रमांकाचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि ते पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. आपण काही भाविक आलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशाप्रकारे या ठिकाणी त्यांना भीमाशंकरचा महत्व आहे आणि भीमाशंकर दर्शन घेण्यासाठी कसं वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी आलात? आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे की आज आम्हाला दर्शन भेटलं. या ठिकाणी गर्दी भरपूर आहे, तरी सुद्धा पाऊस वगैरे आहे, वातावरण इथे छान असतं या महिन्यामध्ये. आम्हाला खूप खूप मजा येते इथे यायला, खूप आनंद असतो. नक्कीच. अजून काही भाविक आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कसा आहे और अभी भीमाशंकर आने के बाद आपको कैसा महसूस हुआ? गुलबर्ग से आए, गुलबर्ग से आए से इधर नासिक आ गया, नासिक में इधर आ गया, इधर बहुत एंजॉय आ गया, बहुत अच्छा प्लेस है, बहुत मजा हो गए, सुपर प्लेस अच्छा. अजून काही भाविक आहे त्यांच्याकडे आपण जाणून घ्या. मला सांगा कशा प्रकारे भीमाशंकर ठिकाणी आला, कसं वाटतं तुम्हाला? इथे येऊन मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. इथलं निसर्ग आणि पवित्र वातावरण सगळं दुःख ताण तणाव इथं विसरायला लावत आहे आणि सगळं वातावरण महादेवमय झालंय. ओम नमः. नक्कीच, कारण की संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी राहिलेले आहे आणि इथे जे वातावरण आहे ते पूर्ण भक्तिमय झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत. तर भीमाशंकरला डाकिन्या भीमाशंकर या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ते अनादि काळापासून स्वयंभू असल्याचं मानलं जातं. कोणत्याही जुन्या मंदिराप्रमाणे याही मंदिराच्या अनेक आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेनुसार कुंभकर्णाचा मुलगा भीम हा असुर होता, त्याचा जन्म कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर झाला. आपल्या पित्याच्या वधाचा बदला घेण्यासाठी तो आतुर झाला, त्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्माने त्याला वरदान दिलं. ब्रह्माकडून मिळालेल्या वरदानामुळे तो उन्मत्त झाला आणि सर्व मनुष्य तसेच देवांना त्रास देऊ लागला. त्यावेळेस महादेवाने भीमाचा संहार केला आणि त्यामुळे या स्थानाला भीमाशंकर असं नाव मिळालं. तर दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार शंकराने भीमरूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला, यामुळे हे स्थान भीमाशंकर या नावाने ओळखलं जातं. या आख्यायिकेविषयी मंदिराच्या पुजाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील ठिकळे यांनी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे खऱ्या अर्थानं श्रावण सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. एकूण आपण पाहिलं की हे जे मंदिर आहे हे मंदिर खूप महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगामध्ये असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातून भाविक येत असतात. खऱ्या अर्थानं या मंदिराची काय आख्यायिका आहे आपण हे जाणून घेऊया. या ठिकाणी आपले देवस्थानचे पुजारी आहेत, त्या पुजाऱ्याकडनं जाणून घ्या. आता मला सांगा की काय मंदिराची नक्की आख्यायिका आहे आणि काय महत्व आहे? हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकराचं 6 नंबरचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. तर याचे सगळ्यात विशिष्ट असे महत्व आहे हे आदनारेश्वराचं रूप आहे. जे 12 ज्योतिर्लिंगामध्ये आपण गेलो तर प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तर पार्वती माता ही साईडला आहे, पण इथे आदनारेश्वराचं रूप आहे, म्हणजे अर्धरूप शंकराचं अर्ध पार्वती मातेचं असं हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. 1260 साली याचं भिडे नावाचे सावकार होते, त्यांनी जुन्न उद्धार केलेला आहे. त्याचे अगोदरचं मंदिर आहे. त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता, त्याने भीमाशंकर भीमरूप धारण करून शंकराने त्याचा वध केला त्रिपुरासुराचा आणि इथे ज्योतिषरूपामध्ये स्थिर झालेलं आहे. म्हणजे त्याला वरदान देतं की तुला नर या नारी नाही मारू शकत, तुझा वध कोणी करू शकत नाही असं वरदान देतं. तर मग शंकराने अर्धनारेश्वराचं रूप घेतलं आणि त्याचा वध केला आणि इथे ज्योतिषरूपामध्ये स्थिर झालेले आहे. तर ही आता आपली पाठीची पूजा झालेली आहे 4:30 ची. ही 15 मिनिटाची पूजा झाली. अशी त्रिकाल पूजा होते, दुपारी 3 वाजता एक होते आणि संध्याकाळी 7:30 अशी त्रिकाल पूजा होते. नंतर मंदिर 9:30 रोजचं बंद होतं, पण जर आणीबाणीची म्हणजे श्रावण महिन्यात जास्त गर्दी आहे तर मग नंतर थोडंसं लेट मंदिर बंद केलं जातं 11:30-11:30. नक्की देवस्थान ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे 12 महिने कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी असती आणि भाविक कशा प्रकारे येत असतात? 12 महिने म्हणजे एवढी काही फारशी गर्दी नसते, नॉर्मल गर्दी असते. म्हणजे पण महाशिवरात्र, श्रावण मास ह्या कालावधीमध्ये खूप काही अशी जास्त गर्दी असते, लाखो भाविक येतात. नक्कीच, आपण पाहिलं की जे भीमाशंकर मंदिर आहे हे अर्धनटेश्वराचं मंदिर आहे, कारण की याच्यामध्ये शंकर आणि पार्वती या पिंडामध्ये दोन्हींच्या मूर्ती असल्यामुळे खऱ्या अर्थानं भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर दर्शनासाठी येत असतात. तर देवस्थान भीमाशंकर याच्या आणखी एका आख्यायिकेबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे.
भगवान शंकर या ठिकाणी भीमा राक्षसाचा वध करण्यासाठी या ठिकाणी आले होते. भीमा राक्षसाचा वध केल्यानंतर याच भागामध्ये त्या ठिकाणी ध्यानासाठी बसले होते आणि ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या ज्या घामाच्या धारा आहेत त्या धारा त्या ठिकाणी वावल्यात. हे जे ठिकाण आहे की या ठिकाणी त्या घामाच्या धारा या भागामध्ये वाहून येत होत्या आणि यामुळेच इथनं जी नदी उगम पावली या नदीला भीमा नदी असं नाव देण्यात आलं. या उगमस्थानापासून 1.5 किलोमीटरपर्यंत ही नदी मात्र दिसत नाही. 1.5 किलोमीटरनंतर ही नदी त्या ठिकाणी दिसते आणि तिथे गुप्त भीमाशंकर असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी उगम होताना या भागामधील जे भाविक येतात ते भाविक या भीमा नदीमध्ये या जिथे उगम पावतो त्या ठिकाणी पवित्र होण्यासाठी मात्र आपलं आंघोळ असेल किंवा हातपाय धुणं असेल या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी ही जी उगम पावलेली जी भीमा नदी आहे तिला मोठं असं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर भीमाशंकर मंदिराचं 13व्या शतकात बांधकाम झालं होतं. त्यानंतर 18व्या शतकात पेशवाई असताना नाना फडणवीस यांनी या मंदिराच्या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करायचं काम हाती घेतलं. दुर्दैवानं त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीनं गाभाऱ्याचं काम पूर्ण केलं. जीर्णोद्धार झाल्यानंतर चिमाजी अप्पा यांनी वसईच्या युद्धात पेशवाईने जिंकलेली एक महाकाय घंटा पेशव्यांच्या नावाने मंदिराला दिली. या घंटेवरती येशूचा क्रॉसही बघायला मिळतो. ही घंटा अजूनही मंदिराच्या बाहेरच्या सबुतऱ्यावरती ठेवलेली आहे. आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने इथे नतमस्तक होतात. याबाबत विश्वस्तांकडून आपण जाणून घेऊयात. भीमाशंकरच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना एक पंचधातूची घंटा आहे. ती प्राचीन काळापासून आहे असं मानलं जातं. जुन्या काळामध्ये सुद्धा ही घंटा होती. नक्की या घंटेचं महत्व काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत. येथील देव त्यांचे पुजारी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून मला आता सांगा घंटेचं महत्व काय आणि याच्यावरती 1729 असं लिहिलेलं आहे याचं काय महत्व आहे. जेव्हा चिमाजीअप्पा पेशवे होते चिमाजीअप्पा पेशवेने जेव्हा वसईचा गड सर केल्यानंतर ही देवासाठी त्यांनी पंचधातूची चर्ची घंटा आणलेली आहे ती इथे लावलेली आहे समोर. इथे नक्की ही जी घंटा आहे ती प्राचीन काळापासून आहे. मात्र ही आता बंद अवस्थेत आहे का कशी आहे. नाही सध्या बंद अवस्थेत आहे. सध्या बांधून ठेवलेली आहे कारण वेट खूप आहे कारण त्यामुळे ती बांधून ठेवलेली आहे. साधारण हिचं वजन किती असू शकतो. वजन नाही सर वजन सांगू शकत नाही. मात्र एकूण प्रवेश द्वार जाताना आतापर्यंत ही चालू होती. मात्र गेल्या किती दिवसापासून ती बंद आहे. नंतर ती चालू केली जाईल. नाही ही पहिली चालू होती आता बरेच वर्ष झाले ती बंदच आहे. बंद करून ठेवली नक्कीच कारण की ह्या ही जी घंटा आहे या घंट्यावरती 1729 असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी जुन्या काळातील ही घंटा अजूनही जतन केलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. तर नेहमीच भगवान शंकराच्या आराधनेमध्ये तल्लीन असणारे भक्त श्रावणी सोमवारी तर देवाची आराधना करण्यासाठी मंदिरात आरती करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. भीमाशंकरच्या मंदिरासंदर्भात आपल्याला अजून सुद्धा माहिती जाणून घ्यायची आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमाशंकर अभयारण्य परिसर अधिकच हिरवागार झालाय. या परिसरातील थंडगार वातावरण, डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे, पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडते. यामुळे या ठिकाणी पुण्याच्या त्याचप्रमाणे मुंबईसह राज्यातील अनेक पर्यटक येत असतात. जमिनीवरील स्वर्ग पाहायचा असेल तर भीमाशंकर अभयारण्यात यायला हवं. हा परिसर मन प्रसन्न करून टाकणार आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांनी. भीमाशंकरला जाताना या मार्गावरती असलेले निसर्गरम्य असे धबधबे आणि या धबधब्यावरती असणारी जी गर्दी आहे भाविकांची, ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. भाविक आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. हा भीमाशंकर रोडवरील नेकलेस धबधबा आहे आणि हा मुख्य आकर्षण आहे. आणि हे आकर्षण असताना या धबधब्यावरती आनंद घेताना अनेक तरुण तरुणी भाविक या ठिकाणी आवर्जून थांबतात. त्यामुळे भीमाशंकरला जाताना देवाचं दर्शन असेल किंवा पर्यटन असेल, धबधबे असेल, यांचा मात्र या ठिकाणी आनंद आहे तो त्या ठिकाणी पर्यटक आणि भाविक घेत असतात. आपल्यासोबत येथील जे व्यावसायिक आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की हा धबधबा कोणता आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी असते. हा शिरगावच्या ठिकाणी, शिरगावच्या हद्दीत असलेल्या भीमाशंकर रस्त्यावरती हा नेकलेस धबधबा आहे. आणि या धबधब्याचं आपलं भीमाशंकर रोडला असलेलं हे विशेष आकर्षण हा नेकलेस धबधबा आहे. पर्यटक या ठिकाणी येतात, धबधब्याचा मनसोक्त आनंद घेतात आणि देवदर्शनाला जातात. देवदर्शन करून पुन्हा वापस येतात, पुन्हा आनंद घेतात आणि पुन्हा जातात. त्याच्यामुळे आमचा उदरनिर्वाह, त्याच्यामुळे आमचा वडापाव, कणीस, कागद विक्री इत्यादी व्यवसाय हे व्यवस्थित होतात. आम्हाला ज्या ग्रामीण भागामध्ये ह्या धबधब्याच्या मार्फत रोजगार उपलब्ध निर्माण झालेला आहे. आणि एवढंच सांगतो मी नक्कीच, कारण की भीमाशंकर मार्गावर असलेले धबधबे आहेत. कारण की हा सह्याद्रीच्या कुशीमधले असलेले हे भीमाशंकर मंदिर आहे, त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि त्याबरोबर येथील जे व्यावसायिक आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह होताना चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अनेक महत्वाच्या देवस्थानांचा स्वतःचा असा वैशिष्ट्यपूर्ण प्रसाद असतो. भीमाशंकरला येणारे भाविक पेड्यांचा प्रसाद आवर्जून खरेदी करतात. त्या पेड्यांचा खपही जास्त असतो आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पेड्यांची दुकानं थाटलेली दिसतात. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील ठिकळे यांनी. देवस्थान म्हणलं की त्या ठिकाणी महत्वाचा असतो तो देवाचा प्रसाद. आणि या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी जो देवाचा भीमाशंकरचा प्रसाद आहे तो मात्र पेढा मानला जातो. म्हणूनच भीमाशंकर येथे पेढ्याची जो खप आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण देशभरातून ज्यावेळेस भाविक इथे येतात त्यावेळेस भीमाशंकरचा हा पेढा त्या ठिकाणी घेऊन जातात. आपल्यासोबत असेच काही उत्पादक आहेत की ते या ठिकाणी पेढा बनवतात. मला सांगा की कशा प्रकारे पेढ्याला मागणी आहे आणि भीमाशंकर या ठिकाणी सावधमध्ये पेढ्याचा कसा खप आहे. या ठिकाणी भीमाशंकरमध्ये भाविक भक्त अनेक येतात, तर या ठिकाणी जास्त करून मागणी पेढ्याची असते. तर हा पेढा आपण खव्यापासून बनवतो. पेढ्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा मावा पेढा आहे, मलई पेढा आहे आणि हा मावा पेढा आहे. तर तो कंदी पेढा आहे. भाविक येतात, अतिशय उत्कृष्ट प्रकारे जातात, मंदिरात जातात वगैरे आणि घरच्यांना इतरांना वाटायला वगैरे पेढा घेऊन जातात. नक्कीच, म्हणजे प्रसाद म्हणून हा पेढा वाटला जातो. मात्र 12 महिन्यापेक्षा श्रावण महिन्यामध्ये कशा प्रकारचं उत्पादन मध्ये वाढ असेल. श्रावण महिन्यात जास्त गर्दी असते, जास्त प्रमाणात भाविक येतात. तर श्रावण महिना हा शंकराचा संपूर्ण महत्वाचा महिना मानला जातो. तर ह्या पेढ्याचा अतिशय चांगल्या प्रकारे खप होतो आणि त्यापासून आमचा उदरनिर्वाहही चांगला होतो. नक्कीच, कारण की भीमाशंकर या ठिकाणी महत्वाचा असलेला जो पेढा आहे तो पेढा भाविक भक्त आवडीने घेऊन जातात आणि त्यामुळे कुठेतरी येथील जो उत्पादक आहेत त्यांचा मात्र उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात होत असेल चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. तर भीमाशंकर हे जंगलानं वेढलेलं आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात. विशेषतः या भागात राहणारे आदिवासी अजूनही या औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसतात. डिंबे धरण बांधण्याच्या आधी आंबेगावचा बाजार फार प्रसिद्ध होता. शिमगा सणाच्या वेळेस 3 दिवस हा बाजार भरत असे. तेव्हा वस्तूंच्या बदल्यात पैसे देण्याऐवजी दुसऱ्या वस्तू देण्याची पद्धत होती. त्या बाजारात या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. आजही या औषधी वनस्पती इथे बघायला मिळतात. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे. भीमाशंकरचं मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलं आहे आणि हे आज सह्याद्री कुशीमध्ये मोठं अभयारण्य आहे. आणि अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी औषधी वनस्पतीचा मोठा या ठिकाणी खजाना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच मंदिर परिसरामध्ये या वनस्पती आहेत की ज्या वनस्पती माणसाच्या शरीराचा इलाज करू शकतात अशा वनस्पती आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या वनस्पती आहेत की ज्या वनस्पती डायबिटीज असेल किंवा इतर वजन कमी करण्याचा औषध असतील किंवा चरबी कमी करण्याचे औषध असतील अशा प्रकारच्या औषधांचा या ठिकाणी जे वनस्पती आहेत त्या विक्रीसाठी आहेत. आपण यांच्याकडे जाणून घेऊ की नक्की कशा प्रकारे या वनस्पती आहेत आणि यांचा काय फायदा नक्की होतो. हे डायबिटीजसाठी आहे, याने रक्तातलं शुगर वगैरे कमी होतं
आणि जंगली अद्रक वजन चरबी आणि कमी होतं. हे आमरकंद आहेत, मनक्यात गॅप असतो, सांधे गुडघे कंबर पारदुखी जुना संधिवाद वगैरे असतो ना त्याने ते बरं होतं. रानचिंच चोखा आहे, त्याने विंच वगैरे उतरतो, टॉन्सिलच्या गाठी वगैरे येतात ना त्याच्यासाठी पण चालतं. किडनी स्टोन साठी आहे, मुतखड्यासाठी, पचांगळीसाठी, पचांगळी इसम नायटा वगैरे असतं, स्किन प्रॉब्लेम असतं त्याच्यासाठी, जुनाट दमा, सर्दी, खोकला, कप असतं त्याच्यासाठी, हिरडा, संजीवनी वगैरे भेटतं, असं बऱ्याचशा वनस्पती मिळतात. ज्या वनस्पती असतात ह्या वनस्पती तुम्ही कुठनं गोळा करता, कारण एवढं मोठं अभयारण्य आहे, तर तुम्ही कशा प्रकारे ह्या गोळा करून आणता? हे आम्ही स्वतःच वन आकसम मेती आहे, उपजीविका म्हणून आम्ही रोजीरोटी म्हणून करतोय. याच जोपासना पण केली पाहिजे, संवर्धन पण झालं पाहिजे. हे हेतून आम्ही त्याच्या काढण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. निम मुळं काढायचं, त्याच्या पावडर वगैरे बनवायचं, काही वनस्पती राखून ठेवायचं आणि ठराविक ठिकाणीच भेटतात हे वनस्पती असे. नक्कीच, कारण की एवढं मोठं आभरण आहे, मात्र ह्या ज्या वस्तू आहेत ह्या ठराविक ठिकाणी मिळत आहे. कारण की प्राचीन काळामध्ये सुद्धा अशाच वनस्पतींवरती विलास केला जायचा आणि त्या काळी जो विलास व्हायचा त्या ठिकाणी ही जी वनस्पती आहे ह्याचाच विलास केला जायचा. तर भीमाशंकर परिसर हा भाविकांसाठी जसा महत्वाचा तसाच पर्यटकांसाठी प्रचंड आवडीचा आहे. येथे एकदा आलं की बघण्यासारखं बरंच काही आहे. काय काय बघाल त्यावरती थोडक्यात नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर गुप्त भीमाशंकर सुद्धा तुम्ही पाहू शकता. भीमा नदीचं मूळ उगम ज्योतिर्लिंगामध्ये आहे आणि तिथून ती गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलामध्ये पूर्व दिशेला साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावरती पुन्हा प्रकट होत असते. त्याचप्रमाणे ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. कोकण कडा हा सुद्धा या ठिकाणी एक बघण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे सीताराम बाबा आश्रम हे सुद्धा तुम्ही आवर्जून पाहू शकता आणि नागफणी हे सुद्धा आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा भीमाशंकरला गेलात तर भेट देऊ शकता. तर कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.